डिग्री शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक में बुधवार सुबह 10 बजे राजमाता जिजाऊ की जयंती हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस मौके पर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड और अखिल भारतीय मराठा महासंघ के पदाधिकारी और सदस्य सहित सभी समाज के शिव प्रेमी और विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में उपस्थिति दर्ज कराई। स्वराज्य रक्षक छत्रपति शिवाजी महाराज को हिंदवी स्वराज्य के निर्माण की प्रेरणा देने वाली राजमाता जिजाऊ की जयंती बुधवार को राज्य भर में हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस कड़ी में बुधवार को दिग्रस में सुबह 10 बजे शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक में मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तथा अखिल भारतीय मराठा महासंघ ने इकट्ठा आते हुए राजमाता जिजाऊ की जयंती उत्साह के साथ मनाई। इस मौके पर सर्वधर्मीय शिव प्रेमी जनता के साथ ही विभिन्न राजनीतिक पार्टियों के पदाधिकारी और कार्यकर्ता प्रमुख रूप से उपस्थित थे। इस मौके पर पूर्व राज्य क्रीड़ा मंत्री संजय देशमुख ने राजमाता जिजाऊ की जयंती पर अपने विचार साझा किए हैं। राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहब यांचा जन्मोत्सव उठा उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रणीत मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज दिग्रस शहरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। माँ जिजाऊ साहेबांनी केलेले कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे आणि माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला घातला आणि आपल्या देशामध्ये जी काही वृत्ती होती त्याला विरोध करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून माँ जिजाऊंनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे। त्यांचा आदर्श संपूर्ण भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक माँ जिजाऊंना आदराचे स्थान देतात। इसी तरह राजमाता जिजाऊ को याद करते हुए युवा समाज सेवी प्रणीत मोरे ने अपने प्रखर विचार व्यक्त कर जिजा माता को अभिवादन किया। आदिशक्ति तुळजा भवानी त्या आदि मायेचं पवित्र मांगल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतील लोकांना कसं जगावं आणि कसं लढावं हे शिकवल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत धर्मासाठी कसं मरावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। माँ साहेब जिजाऊ म्हणजे धैर्याची, संस्काराची, सामर्थ्याची चालतं फिरतं विद्यापीठच होय। शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे महासाहेब शिवाजी महाराजांचे आराध्यस्थान, त्यांनी शिकवलेले संस्कार, त्यांनी घडवलेले संस्कार स्वतःच्या कृतीत उतरवून महाराष्ट्राला नवी दिशा देणारे, महाराष्ट्राचं सामर्थ्य, महाराष्ट्राचा अखंड आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवणारे धाडसी योद्धा त्या महासाहेब जिजाऊंनी निर्माण केला। त्यांच्या या धाडसाला, त्यांच्या या शौर्याला आम्ही सगळे डिग्रसवासियांतर्फे मानाचा मुजरा करतो। इस दौरान बड़ों के साथ ही बच्चों ने भी राजमाता जिजाऊ जयंती पर जीजा माता के जीवन और हिंदवी स्वराज्य को दिशा देने वाले उनके असीम योगदान पर प्रकाश डाला। महालसाबाई आणि पिता लखोजीराजे जाधव यांची धाडसी निपुण तेजस्वी सुकन्या जिजाऊ चित्रखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 रोजी मानवमुक्तीचा इतिहास घडवण्यासाठी जन्मली। परंतु 15 जुलै 1629 रोजी लखोजीराजे जाधव व जिजाऊंचे बंधू जिजाऊंसहित कपटाने मारले गेले। अशा प्रकारे अनेक आघात सहन करत जिजाऊ टाऊन लागून निघालेल्या सोन्याप्रमाणे अधिकच खंबीर बनल्या आणि शहाजीराजे महिनाभर असताना स्वतंत्र राज्यकारभार करू लागल्या। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जन्मलेल्या शिवास बालपणापासून स्वतंत्र वेणीचा योद्धा व मानवमुक्तीचा कर्ता बनवण्यास निर्धार केला आणि कुठेही न थांबता न थकता हिंदवी स्वराज्याची निर्मिती आपला कर्तव्य सुपुत्र छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून केली। आणि इस दौरान शिव प्रेमियों ने बढ़ चढ़ कर जीजा माता की जयंती पर आयोजित अभिवादन पर कार्यक्रम में उत्साह के साथ हिस्सा लेकर जीजा माता के प्रति अपने आदर को व्यक्त किया। इस दौरान छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसर जय जिजाऊ जय शिवराय के नारों से गूंज उठा था। BCN न्यूज़ के लिए
दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।